मराठी महाराष्ट्र संघटन मंत्री म्हणून काम करतो. आज भीमराव चव्हाण जे आहेत त्यांचं घर होतं तुळजापूर रोडला, ते घर महानगरपालिका बुलडोजर लावून पाडा लागली. भीमराव चव्हाण जे आहेत ते गेल्या 65 वर्षापासून तिथे राहतात, त्यांच्या परिवारासोबत राहतात, अत्यंत गरीब आहेत. शेळ्या पालून म्हशी वगैरे ठेवून ते आपलं घर चालवा लागले. आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे की यांचं घर पाडू नका. 2000 नंतरचा जो जीआर आहे त्याप्रमाणे तुम्ही एवढ्या वर्ष जर कोण एखाद्या जागी राहत असेल तर तुम्ही ते घर पाडणं हे चुकीचं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या मॅटरमध्ये हा कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. कोर्ट मॅटर असताना महानगरपालिका अधिकाऱ्यांना अधिकार आहे का की एखाद्याला घरातून उद्ध्वस्त करायचं? आणि घडलंय कधी हे पाडव्याच्या दिवशी? पाडव्याच्या दिवशी तुम्ही एकाच्या घरामध्ये शिमगा आणता तर ह्याच्यावर विचार करा आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. आम आदमी पार्टी म्हणून आम्ही ह्याचा निषेध करतो आणि विनंती करतो हात जोडून की 65 वर्षे ज्याचा संसार थाटला गेलेला आहे ते संसार उद्ध्वस्त करण्याचं पाप तुम्ही करू नका. त्यांना त्यांच्या जागी राहू द्या, त्यांच्या घरी राहू द्या. आणि हे जे तुम्ही करताय ते बेकायदेशीर आहे असं करू नका. ती विनंती आम्ही करतोय. आंदोलन आमचं चालू आहे. आमच्या महिला इथंच राहतात, इथंच स्वयंपाक बनवा लागले, तिथंच खायला लागले, तिथंच जगायला लागलेत. हे परिवार पूर्ण इथं आहे. त्या सगळ्यांना जर न्याय मिळाला नाही तर उद्या आम्हाला इथंच आमचे कपडे पण वाळू घालावं लागते आणि इथं रस्त्यावर आम्हाला आंघोळ करावं लागेल. ह्याच्याशिवाय पर्याय उरणार नाही. यांच्यासोबत आम आदमी पार्टी आहे आणि यांना जे आज जे यांना जो त्रास व्हावा लागलाय त्या त्रासामध्ये आम आदमी पार्टी पण सहभागी आहे आणि ह्याच पद्धतीने आम्ही इथं राहणार आहे. आजपासून आमचा मुक्काम इथंच आहे, पूनम गेट जिल्हा परिषद. मी माझी पोलीस अधिकारी आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. या चव्हाणाच्या संदर्भात आम्ही कमिशन साहेबांना भेटलो, त्यांचे निदर्शनाचं आणून दिले की बाबा ही इतक्या वर्षापासून राहतात आणि तुम्ही त्यांना काढणं योग्य नाही, त्यांना कुठली नोटीस नाही, काय नाही, कोर्टात दावा दाखल आहे. त्या संदर्भात त्यापूर्वी मी 2-3 दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो. त्यांनी म्हणलं की बाबा हा भूमी मालमत्ता विचार असून मी तिकडे त्या खात्याकडे पाठवते. सुरुवातीला त्यांनी उडवाउडीच्या संदर्भात उत्तरं दिली की बाबा आम्ही का जागा द्यावी, आम्ही का तुम्ही द्या जागा बोलले. नेमकी जागा कुठं आहे? ही जागा तुळजापूर रोडला आहे. कुठं? तुळजापूर रोडला पूर्वेला गणपती मंदिराच्या पूर्वेला आहे, त्या खाणीमध्ये आहे. ते कोणाच्या मालकी जागा आहे? महापालिकेची आहे का? आहे. त्या कार्पोरेशनच्या जागा ते 60-70 वर्षापासून राहतात. शासनाचा जो जे आहे की बाबा सर्वसामान्य माणूस 20 वर्षापासून राहत असेल तर त्याला हलवू नये, त्याला पर्यायी जागा देऊन हलवावं. आता त्या ज्या कचरा घनकचरा विभागाचे पाटील आहेत त्यांनी सर्वे करताना यांचं घर गाळलेलं आहे आणि तो जो ठेकेदार आहे तो ठेकेदार पोलिसचा आसरा घेऊन त्यांना बेघर करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी त्याची यंत्रसामग्री वगैरे तिथं आणून ठेवलेली आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत ऐकायचा विचारत नाही. नगरपालिका ह्या गरीबाला महागं लागले, तसंच त्या जे गरीब आहेत अग्निशामक दलाच्या जागेवरती बंगले बांधून राहिले त्यांना का काढत नाही? अग्निशामक दलाची जी जागा आहे होटगी रोडला विकास नगर जवळ तिथे इथले गरीब लोक राहतात, तिथे बंगले बांधून. मी आज त्यांच्याच एरियामध्ये राहते. आज लॉकडाऊनपासून त्यांना खूप त्रास आहे आणि पाडव्याच्या आदल्या दिवशीपासून जे त्यांना त्रास भोगावा लागलाय तो पाडवा त्यांना नवीन वर्ष नाही दुःखाचं वर्ष आलंय त्यांना. ते त्यांच्यावर जे संकट आलंय ते त्याच्यावरती काहीतरी तुम्ही थोडं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज सध्या त्यांची केस चालू आहे, एक येणारी 29 तारीख आहे. त्याच्या आधीच तुम्ही लोक असं त्यांच्यावर एवढं तिरस्कारपणे आणि त्यांच्यावर एवढं कारवाई करता आणि तो माणूस त्यांना घराच्या बाहेर म्हणजे वडत त्यांच्या घराला कुलूप लावणं. आज त्यांनी उघड्यावर झोपलेत, उघड्यावर आंघोळ्या केलेत आज ते लोक. मग तिथं उघड्यावर करायला लागलेत, आता उद्यापासून आम्हाला नाईविलाज आणि इथं पण आंघोळ्या उघड्यावरच करावं लागणार. महापालिका आयुक्तांना या संदर्भात तुम्ही बोललात, भेटलात? काय म्हणाले? जाऊन भेटलंय आयुक्ताला, गेलं आयुक्ताला पण भेटून आलेत.